बियाण्यांवरती सरकारनं बंदी घातली आहे, पण शेतकऱ्यांच्या हिताचे आणि उत्पन्नाच्या दृष्टीनं HTBT बियाणे चांगले असल्यानं त्यावरील बंदी सरकारनं उठवावी असा पवित्रा शेतकऱ्यांनी घेतलाय. त्यासाठी लातूरमध्ये शेतकरी संघटनेच्या वतीनं कायदेभंग आंदोलन करण्यात आलंय. HTBT बियाण्यांवरती सरकारनं उत्पन्न कमी असल्यामुळं बंदी घातलीय, पण हेच बियाणे रोगप्रतिकारक तणाला न जुमानणारे असून शेतकरी हिताचे आहेत आणि सरकारनं यावरील बंदी उठवावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केलीय. शेतकऱ्यांनी या वाणाची स्वतःच्या शेतात लागवड केली आणि सरकार देईल त्या शिक्षेला आम्ही तयार आहोत असंही म्हटलंय. मी शेतकरी मदन सोमवंशी हिप्परसोगा इथला रहिवासी आहे. माझ्या शेतामध्ये HTBT बियाण्याची लागवड आज माझ्या शेतामध्ये लागवड करत आहे. तरी ह्या बियाण्याचे एक चांगले गुण आहेत, रोगप्रतिकारक शक्ती त्याच्यात जास्त आहे. पुन्हा त्याने ते तणनाशकासाठी आपणाला ती HTBची तर बियाणे जर लावलं त्याचं उत्पादन पण जास्त मिळणार आहे. आणि त्याच्यामध्ये आम्ही गेले बरेच वर्षापासून शेतकरी संघटनेच्या तंत्रज्ञानाच्या संदर्भामध्ये स्वातंत्र्यामध्ये आम्ही हे आंदोलन म्हणून मी माझ्या राजीखुशीने माझ्या शेतामध्ये मी लागवड केली आहे. आज आम्ही हिप्परसोगा या गावात HTBT बियाण्याचं अनधिकृत जे सरकार म्हणतं ते बियाणं लावून सरकारच्या त्या कायद्याचा निषेध करतो आहोत आणि सविनय कायदेभंगाचं आंदोलन आज करतो आहोत. सध्या देशभरामध्ये BT ब्रिंजल आणि HTBT कपाशीच्या लागवडीची शेतकरी सगळीकडे लावत आहेत. खरं तर या दोन्ही वाणाला सरकारने अजून परवानगी दिलेली नाही, तरी पण लाखो शेतकरी याची लागवड गेल्या 2-3 वर्षापासून सातत्यानं करत आहेत. आत्ता ते सगळे प्रकरणं उघड व्हायला लागले म्हणून सरकार पुन्हा शेतकऱ्यावर निर्बंध टाकायला निघालेला आहे. खरं बघितलं तर जगातल्या प्रगत देशांमध्ये या तंत्रज्ञानाला वापरायला परवानगी मिळून बरीच वर्ष लोटलेली आहेत, आणि आपल्या इकडं मात्र अजूनही त्या वाणाला लावायला शेतकऱ्याला परवानगी दिली जात नाही.